नमस्कार, अनवीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत. तर आज आपण तांदळाची सुपर टेस्टी खीर बनवणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपली खीर किती छान झाली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. इथे मी खीर करण्यासाठी ह्या चमच्याने 2 चमचे तांदूळ मोजून घेतलेत. तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता. मी इथे बासमती मोगरा तांदूळ घेतला आहे. तांदूळ आपल्याला अगदी व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी एका ताटामध्ये अशा प्रकारे कपडा घेऊन त्यावरती आता तांदळातलं सर्व पाणी काढून घेणार आहे. त्यासाठी मी तांदूळ अशा प्रकारे पसरून घेतलेत व दोन्ही साईडनी कपड्याच्या सहाय्याने प्रेस केलं आहे, म्हणजे त्यातलं पाणी पटकन निघून जाईल. हे तांदूळ आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी छान असे सुकू द्यायचे आहेत. आपल्याला हे तांदूळ सावलीतच सुकून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित असे त्यासाठी मी पसरून घेतलेत. 10-15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपले तांदूळ किती छान सुकलेत, एकदम मोकळे मोकळे दिसत आहेत. तर हे तांदूळ आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत, पाणी न घालता. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची अशा प्रकारे पावडर तयार करून घ्यायची, रव्यासारखी जाडसर अशी, एकदमच बारीक पावडर करायची नाही आहे. इकडे मी 1 लिटर दूध उकळायला ठेवले. तर दूध आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून वाटलेले तांदूळ छान असे खरपूस सोनेरी रंगावर भाजून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता तर आपले तांदूळ बऱ्यापैकी छान असे इथे भाजून झालेत. आता आपले तांदूळ पूर्णपणे इथे भाजून झालेत सोनेरी रंगावरती. त्यानंतर मी यामध्ये घालण्यासाठी घेतलं आहे खोबऱ्याचा किस, त्यानंतर काजू बदामचे काप आणि विलायची. इथे मी ओल्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. तर त्याच कढईमध्ये आता आपण हा खोबऱ्याचा किस छान असा परतून घेणार आहोत. खोबऱ्याचा किस परतत आल्यावरती यामध्येच मी आता घालणार आहे जे आपण काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेत, ते व्यवस्थित असे मस्त परतून घ्यायचेत. व जी विलायची आहे ती पण मी यामध्येच आता परतून घेणार आहे. हे व्यवस्थित आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान असं भाजत राहायचं आहे, त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर इकडे आपलं हे सर्व मिश्रण आता परतून झालं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं दूधही छान उकळत आहे. तर ह्या उकळलेल्या दुधामध्ये आता मी हे सर्व पहिल्यांदा तांदूळ घालून घेणार आहे की जे आपण मस्त असे भाजून घेतलेत वाटलेले तांदूळ. त्यानंतर यामध्ये आपण जे खोबरं काजू बदाम पिस्त्याचे काप आणि विलायची जे घेतलं होतं ते सर्व आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे गरम दुधा जे उकळतं दूध आहे त्यामध्येच हे आपल्याला सर्व घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे तांदूळ त्यामध्ये शिजण्यासाठी आपल्याला जवळजवळ 15 मिनटांचा वेळ लागणार आहे. तर तुम्हाला जशी खीर हवी आहे पातळ घट्ट त्याप्रमाणे तुम्ही तांदूळ घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता आता 15 मिनटानंतर आपलं तांदूळ त्यामध्ये छान असा शिजला आहे आणि दुधाचं प्रमाणही कमी झालं आहे, म्हणजे दूध बऱ्यापैकी त्याच्यामध्ये घट्ट असं झालं आहे. त्यानंतर इथे मी एक छोटी वाटी साखर त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. व साखर घातल्यानंतरही आपल्याला हे चांगलं 15 ते 20 मिनटं उकळून घ्यायचं आहे. 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली खीर मस्त अशी तयार झाली आहे आणि ही खीर खाण्यासाठी तयार आहे.